उस्मानाबादमध्ये आई वडिलांच्या आत्महत्येमुळे 20 दिवसांचं बाळ उघड्यावर. नापिकीमुळे वडिलांनी केली होती आत्महत्या, तर दुःख सहन न झाल्यानं आईनंही सोडले प्राण. अमरावतीतल्या सुरजी गावातील एकाच कुटुंबातील 6 जणांची आत्महत्या, 2 भाऊ 2 बहिणी आणि भाच्यांची आत्महत्या. फळ आणि भाजीपाला एपीएमसीच्या नियमनातून होणार मुक्त, शेतकऱ्यांना थेट ग्राहकांना विकता येणार फळ आणि भाजीपाला. आषाढी वारी सोहळ्यासाठी आळंदीहून माऊलींच्या पालखीनं ठेवलं प्रस्थान, ज्ञानबा तुकारामांच्या जयघोषानं दुमदुमली अवघी अलंकापुरी. लाखो वारकऱ्यांची चंद्रभागा बनली अपवित्र, पंढरपुरातून वाहणाऱ्या चंद्रभागेला आलंय गटार गंगेचं स्वरूप, प्रशासनाचं मात्र अक्षम्य दुर्लक्ष. आणि आळंदीतील माऊलींचा पालखी सोहळा सुखरूप पार पडावा म्हणून पोलिसांची मंदिर परिसरात करडी नजर, कंट्रोल रूम मधून सीसीटीव्हीद्वारे सोहळ्याचं दिसणार थेट प्रक्षेपण. नमस्कार, मी सुप्रिया. गावागटच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला या बुलेटिनची आपण एक ताजी बातमी पाहूया. जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा दुष्काळानं शेतकरी कुटुंबाचा बळी घेतलेला आहे. कळंब तालुक्यातील पाडोळी इथली ही घटना असून शेतकरी महेंद्र श्रीराम टेकाळे या 32 वर्षांच्या तरुण शेतकऱ्यांना कर्जबाजारीपणा आणि सततची नापिकी याला कंटाळून 4 दिवसांपूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तर पत्नीला हा सगळा धक्का सहन नाही झाला आणि या 4 दिवसातच पत्नीनं देखील याचं दुःख सहन न झाल्यानं वयाच्या 27व्या वर्षी सुप्रिया हिनं देखील स्वतःला पेटवून घेऊन आज आत्महत्या केली आहे. या दोघांचं एक 20 दिवसांचं छोटंसं चिमुरड बाळ आहे आणि यामुळे हे 20 दिवसांचं बाळ आता उघड्यावर पडलेलं आहे. तर अजून एक त्यांना 4 वर्षांची मुलगी आहे, त्यामुळे आता या दोन्ही मुलांकडे कोण बघणार असा देखील इथे प्रश्न उपस्थित होतो. तर आई वडिलांच्या अचानक जाण्यानं या दोनही मुली उघड्यावर पडलेल्या आहेत. दरम्यान महेंद्र टेकाळे यांनी बँकेचं कर्ज आणि नापिकी यालाच कंटाळून आत्महत्या केली असल्याचं नातेवाईक सांगतात. आपण याविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात. आता आपल्या सोबत आहेत आपले प्रतिनिधी बालाजी निरफळ. बालाजी, काय सांगशील, 20 दिवसांचं अवघं हे छोटंसं बाळ आहे आणि 4 दिवसांची एक छोटी चिमुरडी मुलगी आहे, दोन्ही मुलं आता उघड्यावर पडली आहेत. 4 दिवसांपूर्वी नापिकी आणि कर्जाला कंटाळून या शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे, तर 4 दिवसात त्याची पत्नी हिनं देखील आत्महत्या केलेली आहे, यामुळे दोन्ही मुलं आता उघड्यावर पडली आहेत. काय सांगशील, काय दुःखाचा डोंगर या कुटुंबावर कोसळलाय? सुप्रिया, अगदी खरं आहे की इकडे बघितलं तर मान्सून दाखल झालाय, पावसाच्या सरी काही वर्षाचा काही ठिकाणी वर्षाचा दिसतात, मात्र दुष्काळाचं हे दुष्चक्र गेली 5 वर्ष उस्मानाबाद जिल्ह्यात कायम आहे. शेतकरी नापिकी असेल किंवा कर्जबाजारी असेल, याच्यामुळे अक्षरशः वैतागून गेलेला आहे. याचं हे उदाहरण आता जर बघितलं तर ह्या शेतकऱ्याकडे एक गावातील डीसीसी बँकेचे 70,000 रुपये कर्ज आणि हात उचलून काही घेतलेले पैसे आहेत. त्यांचे नातेवाईक सांगतात ह्या पैशाला कंटाळून ह्या शेतकऱ्यांनी 4 दिवसापूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. ज्या ठिकाणी ह्या शेतकऱ्यांनी गळफास घेतला होता, ज्या रूम मध्ये राहत्या घरात गळफास घेतला होता, हे त्याच्या पत्नीनं पाहिलं. सुप्रिया, दुसऱ्या दिवशी त्या पत्नीनं गोळ्या घरातील ज्या मेडिसिन असतात, औषध गोळ्या असतात, त्या खाल्ल्या होत्या. आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याच्यातून ती बचावली. मात्र आज ह्या आज सकाळ रात्री संध्याकाळी ह्या त्या महिलेनं त्याच्या पत्नीनं किमान 5 ते 6 साड्या अंगावरती घेतल्या आणि सकाळच्या पहाटेच्या दरम्यान अंगावर राखलं होतून पेटून घेतलं तिला तात्काळ. बालाजी, अत्यंत धक्कादायक घटना आहे, खरं तर फार विचित्र अशी घटना आहे. हे दोन्ही मुलं उघड्यावर पडलेली आहेत. काय आता या लहान मुलांकडे कोण पाहतंय किंवा यांची कोण काळजी घेत आहे? जर बघितलं तर ही 20 दिवसापूर्वीची मुलगी आहे आणि ती दूध पिती मुलगी आहे. दुसरी बघितलं 4 वर्षाची मुलगी आहे. आता सध्या त्यांचा आई आजोबा आहेत, ते त्यांच्याकडे पाहणी करतात आणि फक्त केवळ 3 एकर्स येतात. मग त्यांचं गुजारण कोण कशी करणार, त्यांना पाहणार कोण, अहो त्यांना काय त्याची पुढे अवस्था होणार हे सध्या तरी किमान सांगतात नाही. हे बघितलं तुझी अख्खं गाव पूर्णपणे 20 दिवसाची मुलगी होऊन पूर्ण गाव आणि पूर्ण जिल्हा अक्षरशः घटनेनं सुन्न झालं आहे की नेमकं या महिलेनं किमान तरी मुलाकडे बघून आत्महत्या करू नये असे कुठतरी गावातली लोक सांगत होती. किमान महिलेनं लहान मुलगी आहे तिच्याकडे तरी बघून किमान आत्महत्या केली नाही पाहिजे, तिने तिचं दुःख तिला वाढवलं पाहिजे अशी अपेक्षा. मात्र आता ही घटना घडली त्याच्यामुळे पाक्का परिसर पूर्णपणे सुन्न झालेला दिसतोय. सुप्रिया, बालाजी, खरं तर 4 दिवसांपूर्वी या शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली होती. बँकेचं कर्ज या शेतकऱ्यानं घेतलेलं आहे. कुठेतरी बँकेनं तगादा लावलेला होता या शेतकऱ्याच्या मागे की पैसे त्यांना हवेत तात्काळ?
निश्चितच सुप्रिया बघितलं की डीसीसी बँकेचा ज्यात पीक कर्ज वाटप असेल किंवा बँकेचा तगादा आहे त्यातली त्यात दुसरी गोष्ट काय की हात उसण्याचा प्रकार जो आहे आणि तिकडे म्हणजे लोकांकडून पैसे घेणे त्याला हात उसण्याचं म्हणतात त्या हात उसणे पैसे जी घेतली होती ती लोक कुठेतरी तगादा लावत होती आणि त्याच्यामुळे हा शेतकरी कुठेतरी निराश झाला. त्याचं वय जर बघितलं तर जास्त नाही पण तो कर्ता पुरुष घरातला होता आणि हात उसणे पैसे आपण देऊ शकत नाहीत आणि त्याच्यानुसार आणि परत दुसरी मुलगी अशा बऱ्याच गोष्टी म्हणजे गावकऱ्यांचं म्हणे हात उसणे पैसे आहे त्यातला मुख्य प्रकार आहे की हात उसणे पैशामुळे त्याला कुठेतरी मानसिक तणाव आला आणि त्या तणावाखाली त्याने आत्महत्या केल्याचं गावकरी सांगतायत. धन्यवाद बालाजी दिलेल्या या सर्व माहितीविषयी. आपण पाहतो अत्यंत धक्कादायक अशी ही घटना आहे. उस्मानाबादमध्ये एका शेतकऱ्यानं 4 दिवसापूर्वी आत्महत्या केली. आता त्याच्याच पत्नीनं आपलं 20 दिवसाचं बाळ त्याचा थोडासाही विचार न करता तिनं स्वतःला पेटवून घेऊन आत्महत्या केली. आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतोय किती छोटंसं गोंडस बाळ आहे मात्र या दोन्ही मुली आता उघड्यावर पडलेल्या आहेत. सध्या त्यांचे आजी आजोबा या मुलांची काळजी घेत आहेत मात्र तरी सुद्धा ह्या दोन्ही मुली सध्या उघड्यावर पडल्या आहेत. आणि आता आपण वळणार आहोत वारी संदर्भातल्या बातम्यांकडे. आळंदीमध्ये संत ज्ञानोबा माऊलींच्या पालखीनं प्रस्थान ठेवलंय तर लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये माऊलींच्या पालखीचं प्रस्थान ठेवण्यात आलं. हरिनामाच्या गजरात अवघी अलंकापुरी दुमदुमून गेली होती. भगवी पताका आपल्या खांद्यावर घेत हरिनामाच्या जयघोषानं हे वारकरी तल्लीन झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर आज संत तुकाराम महाराजांची पालखी ही आकुर्डीच्या विठ्ठल मंदिरामध्ये मुक्कामी असणार आहे तर संत ज्ञानेश्वरांची पालखी ही आजोळ घरी आळंदीमध्ये मुक्कामी असेल. उद्या या दोन्ही पालख्या पुण्यामध्ये पोहोचतील. माऊलींचा प्रस्थान सोहळा याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी आळंदीमध्ये खास हजेरी लावली ती अभिनेता चिन्मय मांडलेकरनं. तू माझा सांगती या लोकप्रिय मालिकेमध्ये चिन्मय मांडलेकर तुकारामांची भूमिका साकारतोय. पण आळंदीला तो कोणत्याच प्रसिद्धीसाठी नाही तर केवळ हा सोहळा अनुभवण्यासाठी आलेला होता. यावेळी त्याच्याशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आमची प्रतिनिधी हलीमा कुरेशीनं. तू तुम्हाला सांगाती मधून प्रत्येक घराघरामध्ये पोहोचलेले संत तुकारामांची भूमिका करत असलेले चिन्मय मांडलेकर माझ्या बरोबर आहे. खरं तर एक वेगळी परंपरा आहे या संत साहित्याची त्याचबरोबर संप्रदायाची आणि त्याच्यामध्ये संत तुकाराम म्हणजे कळस मानला जातो या संप्रदायाचा. आपण याविषयीच बोलूयात. काय सांगताल? खरं तर आज तुम्ही आळंदीत आलेला आहे, पाऊस पडतोय, एक वेगळं वातावरण आहे संप्रदायाचं, हे सगळं वातावरण ह्याच्यासाठी चालू आहे, बाकी काही कारण नाही आज येण्याचं. माऊलींच्या प्रस्थान सोहळ्याला गेले 3-4 वर्ष यायचं होतं पण शूटिंगमुळे मिळत नव्हतं, पण ह्यावेळेला आम्ही हट्ट करून शूटिंगमधनं सुट्टी घेऊन आज इकडे आलो. हा सोहळा अनुभव आहे. ज्ञानदेवी रचिला पाया तुका झाला ते कळस. आता ही भूमिका वठवताना कुठेतरी संप्रदायामध्ये यावं अभंगवाणी त्याच्याशी आपलं जगणं असं काही तुम्ही जुळू पाहता का? तसं काय होतं का? ते ठरवून होत नाही, ते होत राहतं. माझ्या गेल्या 2 वर्षात माझ्यात एवढे बदल झालेत ते काही मी ठरवून केलेले नव्हते, जे व्हायचे ते झाले आणि ते होत राहते. जशी जशी हळूहळू झिरपत जाईल भूमिका आतमध्ये तसतसे ते होत जाते. खुबांनी संसारही तितक्याच नेटाने केला, ते संन्यासी नाही झाले कधी, संसारी होते. त्यामुळे संसार आणि अध्यात्म यांचा मिलाप हा हे तुकोबांकडनं शिकण्यासारखं जास्त आहे, तेच करायचा प्रयत्न केला. तन्नीनता जी असते वारकऱ्यांची ते कुठेतरी एक वेगळ्या पातळीवरती जात असते, जिथे सगळेच एक नादमयता जी असते ते सगळेजण अनुभवत असतात. याविषयीचे अनेक अभंग आहेत, त्यापैकी एखादा अभंग आता आठवतो. अभंग अनेक आठवतात, एकच म्हणेन आनंदाचे डोही आनंद करून आनंद की आहे, एवढंच म्हणणं. आता मला काही म्हणायचं नाही, आता फक्त सोहळा अनुभवायचा. धन्यवाद. जय हरी रामकृष्ण. पण आता की आनंदाचे डोही आनंदी करंग आणि आता हा पाऊस पण सुरू आहे त्याच्यामुळे आता प्रस्थान सोहळा अनुभवणं हा खरंच एक अनुभव असतो आणि तो प्रत्येक वारकऱ्याला प्रत्येक जणाला अनुभव असा वाटतो. मृदंग निखिल करंदीकरसह हलीमा कुरेशी, IVN लोकमत, आळंदी. आता सर्वांना वेध लागले ते विठुरायाच्या दर्शनाचे. पंढरपुरामध्ये गेल्यावर भाविक चंद्रभागेचं पवित्र स्नानही करतात. याच चंद्रभागेला स्वच्छ करण्यासाठी सरकारनं यंदा नमामी चंद्रभागा योजना जाहीर केली आहे. पण चंद्रभागेचा आजचं वास्तव पाहिलं तर खरंच या नदीचं पावित्र्य शिल्लक आहे का हा खरा प्रश्न येतोय. प्रशासन आणि सरकार आता तरी त्याकडे लक्ष देणार का? पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट. आषाढी वारी सोहळ्याला सुरुवात झाली आहे.
देहू आणि आळंदीतून संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वरांच्या पालख्यांचं प्रस्थान पंढरपूरसाठी झालंय. या वारी सोहळ्यात सहभागी झालेले लाखो वारकरी पंढरपुरात दाखल झाल्यानंतर चंद्रभागेत पवित्र स्नान करतात. पण हीच पवित्र चंद्रभागा आता पवित्र न राहता तिचं रूपांतर गटार गंगेत झालंय. गेल्या वर्षी केवळ आषाढी एकादशी पुरती स्वच्छ झालेली चंद्रभागा यंदा पुन्हा अस्वच्छ झाली. यावर भाविक काय म्हणतायत बघा. चंद्रभाग्याची जी अवस्था आहे एकदम घाण साठलेली आहे मरणाची. त्या घाणीमध्ये त्या पाण्यामध्ये शेवाळ खूप साठलेलं, खूप कपडे घाण घाण साठलेले, खूप प्रकारची घाण आहे. आणि ती घाण जर समजा लोकांच्या अंगावर पडली किंवा तोंडात पाणी गेलं तर मनुष्य आजारी पडू शकतो, काही लोक आजारी पडू शकतील, एखाद आम्हाला ते पाणी पिऊन मरू सुद्धा शकतात. पंढरपुरात गेल्यावर या चंद्रभागेत आपण स्नान करतो तिला पवित्र मान. पण चंद्रभागेत सध्या शहरातल्याच वेगवेगळ्या गटारींचं पाणी घेऊन मिळतं. चंद्रभागेमध्ये फुलांचे हार, जुन्या कपड्यांच्या चिंध्या, आजूबाजूचा राडारोडा, सगळ्याच कचरा चंद्रभागेत टाकला जातो. यावर प्रशासनाचा कसलाच अंकुश नाही हेही स्पष्ट दिसत आहे. बंधारा झाल्यामुळे पाणी लागत नाही, इथं पूर्ण असे घाण येऊन हार वगैरे फुलं टाकल्यामुळे. आणि इथं ती शेवाळ उगवलेलं आहे, शेवाळ्यामुळे पूर्ण अख्ख्या नदीत शेवाळ झालेलं आहे. स्वच्छता एवढ्यात झाली काही? नाही नाही, स्वच्छता काय झालेलं नाही. स्वच्छता झाली नाही, पाण्यामध्ये जे उगून आले शेवाळ तयार झालेलं आहे, याला काढलं पाहिजे पहिल्यांदा. हे यात्रेच्या आत काढलं पाहिजे, नाहीतर इथं भाविकाला अंदाज गावणार पाणी दिसतंय असं म्हणून येणार, तर त्यात अडकला तर भाविक अडकून गुदमरून मरण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी तुकाराम मुंडे सोलापूरचे जिल्हाधिकारी असताना त्यांनी चंद्रभागेचं नदीपात्र स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला होता. आता त्यांची बदली झाली आणि प्रशासन पुन्हा डिंब झालंय. आषाढी वारी काही दिवसांवरती आली आहे, पण चंद्रभागा कधी स्वच्छ होणार असा सवाल वारकरी विचारतात. सुनील उमरे, आयबीएन लोकमत, पंढरपूर. यानंतर या बुलेटिन मध्ये वेळ झाले एका छोट्याशा ब्रेकची, तुम्ही पहा फक्त आयबीएन. ब्रेकनंतर आपलं स्वागत. कृषी उत्पन्न बाजार समिती व्यतिरिक्त मुक्त बाजारपेठेमध्ये भाजी आणि फळं शेतकऱ्यांना आता विक्री करता येणार आहेत, त्याला तत्वतः मंजुरी देण्यात आलेली आहे. याची अंमलबजावणी कशी करायची हे ठरवण्यासाठी एक उपसमिती नेमण्यात आली आहे, तर चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती असणार आहे. यामध्ये पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, राम शिंदे, प्रवीण पोटे आणि सुभाष देसाई हे सदस्य असतील. या निर्णयामुळे कृषी उत्पन्न बाजार समित्या मोडीत काढण्याचा कुठलाही विचार नाही, पण शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. 2 जुलैला या उपसमितीची बैठक होईल, यामध्ये अध्यादेशाचा निर्णय होणार आहे. या निर्णयामुळे आता शेतकऱ्यांना स्वतःचा शेतीमाल हा थेट ग्राहकांना विकण्याची मुभा मिळणार आहे. यामुळे मध्यस्थांची साखळी ही संपुष्टात येणार आहे आणि सध्याच्या घडीला मध्यस्थांच्या साखळीमुळे भाजीपाला आणि फळांच्या किमती 1.25 झाल्याचं दिसतंय. कृषी उत्पन्न बाजार समित्या मोडीत न काढता ती व्यवस्था कायम ठेवून, म्हणजे जर भाज्या आणि फळं नियमनाच्या बाहेर काढणं असा निर्णय केला आपण तर नियमन मार्केटमध्ये राहणार नाही. त्यामुळे निर्णय तत्वतः असा मान्य झाला की भाजीपाला आणि फळं मार्केटच्या बाहेर विकलं तर नियमन नाही, मार्केटच्या आत विकलं तर नियमन आहे. बातमी आहे पालघरची. पालघर जिल्ह्यामध्ये वरुणराजानं जरी उशिरानं सुरुवात केली असली तरी जिल्ह्यामध्ये 2 दिवसात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. पेरणीयुक्त पाऊस पडल्यानं बळीराजानं आपल्या शेतीच्या कामालाही आता सुरुवात केली आहे. काही ठिकाणी नांगरानं जमिनीची मशागत केली जाते तर काही ठिकाणी खडकाळ जमीन असल्यानं टिकवाच्या सहाय्यानं जमिनीची मशागत केली जात असल्याचं चित्र दिसून येत आहे. 2 दिवसांच्या सतत पडणाऱ्या पावसामुळे पालघर जिल्ह्यातील जवळपास 70% पेरण्या पूर्ण झाल्यात. इंदापूर महसूल विभागाच्या वतीनं आज वाळू उपसा करणाऱ्या बोटींवर कारवाई करण्यात आली आहे. यात 2 नवीन बोटी, 2 क्रेन, 2 बोटी वाहून नेणारा ट्रॉली यासह कोटींचा मुद्देमालाही जप्त करण्यात आला. या बोटी वाळू उपसा करण्यासाठी उजनीच्या पात्रामध्ये सोडण्याच्या तयारीत होत्या. यावेळी इंदापूरमधल्या कांदलगाव इथं इंदापूरच्या तहसीलदार वर्षा लांडगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. उजनीमध्ये बेकायदेशीर वाळू उपसा मोठ्या प्रमाणात होतोय आणि अनेक वेळा कारवाई करूनही वाळू उपसा थांबत नाहीये. वरचेवर वाळू माफियांची संख्या कमी होण्यापेक्षा वाढतच चालली आहे. आता मात्र यावेळी या बोटींच्या आणि त्यांना मदत करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे.
पुन्हा इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, तुम्ही पहा फक्त आयपीएल. ब्रेकनंतर आपलं स्वागत. सोलापुरातील एका तरुण चित्रकारानं भारतातील सर्वात मोठं व्यक्तिचित्र बनवण्याचा विक्रम केलाय. विशेष म्हणजे या चित्रकारानं भारतात यापूर्वी कधीच न वापरलेल्या चित्रपद्धतीचा शोध लावून हे व्यक्तिचित्र साकारल्याचा दावा केलाय. प्रशांत यमपुरे असं या चित्रकाराचं नाव आहे. नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं 7 फूट उंचीचं व्यक्तिचित्र एका नव्या टेक्स्चरमध्ये साकारलंय. ही चित्रपद्धती विकसित करण्यासाठी प्रशांत यमपुरे यांनी 3 महिने प्रयोग केलेत. यानंतर या चित्रपद्धतीचा प्रयोग यशस्वी झालाय. यापुढे उद्योजक रतन टाटा, आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर, योग गुरु रामदेव बाबा यासह प्रभावशाली व्यक्तींची पोर्ट्रेट आयकॉन ऑफ इंडिया सिरीजच्या माध्यमातून जगासमोर आणणार असल्याचं संकल्प चित्रकार यमपुरे यांनी केला. यानंतर आपण या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. पण जाता जाता आठवण आजच्या बेधडक या आमच्या विशेष कार्यक्रमाची. आज आपण बेधडक मध्ये चर्चा करणार आहोत. सेना भाजपाची भांडणं खरंच जनतेसाठी आहेत का? मुंबई महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवत सेना भाजप एकमेकांविरोधात उभं ठाकलंय का? विरोधकांची जागा व्यापण्यासाठी सेना भाजप भांडणाचं नाटक करताय का पाहायला विसरू नका. बेधडक आज रात्री 9:05 फक्त आयबीएन लोकमतवर.